आज रामनवमी जाणून घेऊयात अजिंठ्यातील राम मंदिराचं वैशिष्ट्य. हैदराबाद संस्थान निजामी राजवट आणि अत्याचारी रजाकार यांच्याशी संघर्ष करीत मराठवाड्याने स्वातंत्र्य मिळवलं. या संघर्षात अनेक धार्मिक स्थळे ही मराठवाड्याच्या अस्मितेला प्रखरतेने प्रदर्शित करतात. त्यांपैकी एक म्हणजे अजिंठ्याचं राम मंदिर. अनेक शतकापासून अजिंठ्याच्या गांधी चौक भागात एक छोट्याशा घुमटीत राम मंदिर होतं. या राम मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही अजिंठ्यातील हिंदू धर्मियांची इच्छा होती. यात अजिंठ्यातीलच आनंदराव देशपांडे, आनंदसिंग राजपूत, किसन सिंग मास्तर, बाजीलाल गुप्ता, रामराव देशमुख, बिराज चौधरी, किसन आनंदा, धोंडू मिस्त्री, रामसिंग मिस्त्री बैरागी हे प्रमुख होते. मात्र यांच अजिंठा हे प्रमुख रजाकारी केंद्र असल्याने रजाकारांचा प्रखर विरोध व्हायचा. 1884 साली जामनेरचे सराफा प्रभाकर वामन साठे अजिंठ्यात जिनिंग प्रेसिंगच्या व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. त्यांनी जनजागृती करून श्री राम मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प बोलून दाखवला. त्यानुसार जमीन विकत घेऊन लोकवर्गणी करण्यात आली. हा प्रकार बघून रजाकारांनी आपला विरोध प्रखर केला. यातून रक्तरंजित संघर्षाची धग जाणवू लागली. यातून मार्ग काढीत प्रभाकर वामन साठे हे सालार जंग मीर युसुफ अली खान यांच्या भेटीस हैदराबादला गेले. तेथून त्यांनी सालार जंग यांना अजिंठ्यात एकही मोठं हिंदू मंदिर नाही असे सांगित निजामी मोहर असलेलं मंदिर बांधकाम परवानगीचे पत्र मिळवले. त्यानंतरही राम मंदिर बांधताना रजाकारांनी दगडफेक करणे, चुनाभट्टीचे बैल हुसकावून लावणे असे अयशस्वी प्रयोग केले. मात्र अजिंठ्यातील हिंदू जनता यास दुमानली नाही. शेवटी 7 एप्रिल 1930 रोजी रांगोळ्यांनी आरास सनई चौघड्यांच्या मंगलमयी सुरात श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. अजिंठ्यातील राम मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. त्या मंदिरास तालुक्यातील एकमेव राम मंदिराचा बिरुद मिळाला. आज रोजी मंदिरात असलेली श्रीराम लक्ष्मण सीता यांची मूर्ती ही प्रभाकर साठे यांनी जयपूरहून आणली होती. प्रत्यक्षात त्याचा जीर्णोद्धार 7 एप्रिल 1930 ला झालेला. त्याप्रमाणे तिथे शकेचा फाउंडेशन स्टोनही बसवलेला आहे. त्यावेळे गावातील रजाकार मंडळी भरपूर त्रास द्यायची. अगदी तलवारीने जंग व्हायची वेळ पण आली होती. पण आमचे आजोबा आनंदराव देशमुख, किशनसिंग मास्तर, आणखीन तुमचे गुलाबसिंग दादा, म्हणजे गुलाबसिंग सदाराम परियार, या सगळ्यांनी हे करून ते मिटवले. झरवाल मंडळी, किसन आनंदराव वगैरे यांनी सगळ्यांनी करून हे मिटवलेले. तेव्हा तो जीर्णोद्धार झालेला आहे. अजिंठ्याचे श्रीराम मंदिर हे निजामी संघर्षातून उभे राहिलेले आहे. या मंदिराच्या बांधणीच्या संघर्षासाठी स्थानिक नागरिकासह साठे कुटुंबियाचं खूप मोठं योगदान आहे. या मंदिराच्या लाकडी कलाकुसर व बांधकामासाठी माझे पंजोबा धोंडू मिस्त्री यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 7 एप्रिल 1930 रोजी झालेला आहे. आज प्रतिनिधी संदीप मानकरसह आधार न्यूज अजिंठा.